हाय फॅमिली, हाय. आज चाललेले आहेत आमचे सगळे घरचे वारीला. रंजिता चालली आहे, सुनील तू पण चालला आहेस, तू माझ्या जोडीला आहेस, ठीक आहे. तर वारीला चालल्या आहेत, तर तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुम्हाला पण शुभेच्छा. नाश्ता करायला शुभेच्छा. नाश्ता करा सर. आणि आज नाश्त्यामध्ये काय काय आहे बघा. फाफडा, जिलेबी, जिलेबी अजून आणि खमण, खमण, चहा, चहा, पपाया सांबार. गुजराती जे पदार्थ असतात ना, ते कसे वजनदार असतात. नाव पण बघ ना कसे. फाफडा, जिलेबी, ढोकळा, खांडवी, पातळा, पातळा, हां, गोड असतात. आई तुझा काय म्हणते नाश्ता सगळं. आई चालले करमेल का तुला. तू जायला पाहिजे होत स्वारीला. जातेस खरी गोष्ट आहे. मी आहे तुझ्या जोडीला. सगळ्यांना गिफ्ट कसे वाटले आपल्या इव्हेंट मधले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांना ज्यांना गिफ्ट मिळाले लकी ड्रॉ मध्ये त्या सगळ्यांनी कृपया नथ मिळाली असेल, पैठणी मिळाली असेल, साडी मिळाली असेल, जे काही मिळालं असेल, मसाले जरी असतील तरी मस्त फोटो काढा छानसा. आणि क्रेझी बुडी रंजिताला इंस्टाग्रामवर टॅग करा, तुमचे पण फॉलोअर वाढतील त्याच्याने. अजून मी यूट्यूबसाठी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं व्हिडिओ बनवून टाका. आणि शेकडो व्हिडिओ आले सगळ्यांचे आणि सगळ्यांना खूप फायदा झाला असेल त्याचा, सबस्क्रायबर वाढले असेल अशी अपेक्षा आहे मला. कमेंट करून सांगा कोणाकोणाला फायदा झाला या गोष्टीचा. आणि सोहळा आनंदाचा जे आपल्या इंस्टाग्रामवरती एक आपण नवीन पेज ओपन केलं आहे वुमन एम्पॉवर म्हणून, तर त्या पेजवरती आपल्या सगळ्या महिलांचे जेवढे फोटो काढले होते, जेवढे आपले फोटोग्राफर होते, सगळ्यांचे फोटो काढत होते, तर ते सगळे फोटो आपण त्या पेजवरती अपलोड करणार आहोत. यापैकी तू शक्य नाही, त्याच्यामुळे आपलं जे वुमन एम्पॉवरचं पेज आहे त्याच्यात आपण सगळ्यांचे फोटो अपलोड करणार आहोत, त्याच्यामुळे त्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तर नक्की टॅग करा तुमचे बक्षीस जे काय असतील ते फोटोज वगैरे आणि फॉलो करायला विसरू नका. आपलं पेज काय नाव म्हणालीस, सोहळा आनंदाचा. प्रतीक व्हिडिओ बघितलास तू लाईव्ह, कसा वाटला तुला? मस्त. आता किती वाजले आहेत? आता 9 वाजता मी व्हिडिओ टाकला, 2.5 तासाचा व्हिडिओ आहे. 11 वाजता मला सांग तुम्ही बघितला, म्हणजे तो खोटा बोलतोस. चोर पकडा गया. 10 वाजता उठलो मी. किती? 10 वाजता उठलास, मग तर अजून कमी बघितला असेल. स्किप करून करून तू काय बघितला? तुला माहिती म्हणजे असं वाटत की प्रेक्षक म्हणून बसले असते त्यांच्यामध्ये आणि जर मी एन्जॉय केला असेल तर मला अजून मजा आली असती. कारण की मला मागे कळतच नव्हतं इतके छान छान एक एक म्हणजे असे गुजबम्स वाले परफॉर्मन्स होते. सुपर, खास करून अश्मित कामटे. अशी ज्या ओढायच्या त्या पटकन धाव द्यायची अशी बघायला. अश्मितनी जे परफॉर्मन्स केला ना, दुर्गा अश्मिक, गणेश पूजा आणि हे मंगळा गौरी सगळ्यांचं छान झालं. सगळ्यांचे दुर्गा कशी वाटली? दुर्गा दुर्गाचं रूप आहे ना. दुर्गा पोरगा अश्मिक चंद्रा आणि बाई पण भारी. देवाची टीम आल्यावर अजून पूर्ण माहोलच चेंज झाला. तो 40 मिनिटाचा पॅच आहे ना. अरे अक्षरशः 1 सेकंद पण त्याच्यामध्ये असं वाटलं नाही स्किप करावा, इतकी मजा येत होती. आणि आता मूवी आपल्याला सगळ्यांना बघायला जायचं. तुम्ही अरे वारीवरून का आपण मस्त सगळे पालघरला मूवी बघायला जाऊया, तसं आपल्याला इन्व्हाइट केलंय मुंबईला. पण आपण पावसामुळे बहुतेक नाही जाता येणार, पण पालघरलाच बघूया. आणि आणखी एक गोष्ट, मूवीमध्ये एक सरप्राईज पण आहे, ते आपण जा मूवी बघू तेव्हाच कळेल तुम्हाला. ताईचा रोल वगैरे नाही आहे त्याच्यात, कशा कमेंट नका करून रंजिताने ॲक्टिंग केलं असं काय नाही आहे. तर आपण जेव्हा मूवी बघू, हां, तर जे असेल ते आपण बघूया. आणि तुमच्यापैकी कोणाकोणाला वाटते की रंजिताने मूवीमध्ये सिरियलमध्ये काम करावं, कमेंट करून सांगा. हात वरती करा तुमच्यापैकी कोणाला वाटते. तुला वाटते? तुम्हाला वाटते का कमेंट करून सांगा. आम्हाला तर खूप वाटते, बघूया तो पण दिवस येईल. व्हिडिओ मध्ये जाडी वाटते थोडीशी फॅट, पण ऍक्च्युअल मध्ये बारीक आहे का नाही मला नाही माहित. चला नाश्ता आटपा. ओबी कशी वाटत होती सांगा कमेंट. आणि लवकर आटपा, तुम्हाला निघायचं आहे बाहेर. पावसाने धुमाकूळ माजवल्या पण तुम्हाला जायचंच आहे इच्छा. आणि ऐका, तुम्ही मला विलन ठरवतील याच्यामध्ये, की रोहनदर ताईला आराम नाही करून देत. तर मी नाही सांगितलं, हिची इच्छा होती, ती इच्छा पूर्ण करते जाऊन. मला सांगतायत की रोहनदर तू आराम का नाही करून देत.
अलार्म मी लावते मग तो गपचूप जाऊन बंद करून टाकतो. त्याला मला पूर्ण आरामच द्यायचा असतो. काल मी पूर्ण रेस्ट घेतलेली आहे व्यवस्थित. चला मस्तपैकी भेट वगैरे करून मस्त आराम केलाय. आता नाश्ता करून घ्या. नाश्ता झाला का आपण भेटूया. ठीक आहे चला निघता. यस निघतो निघता. लवकर घ्या परत व्यवस्थित दर्शन घ्या. व्यवस्थित जाऊन ये आणि माझ्या दोघी पोरींसाठी चांगलं काहीतरी मग. आणि तू पहिली व्यक्ती आहेस आमच्या घरातली जी वारीला चालली आहे. माहित आहे कोणी घरातलं गेलं नव्हतं वारीला. तू पहिली आहेस जी चालली आहे. व्यवस्थित जा. ते व्यवस्थित आहे. बाकी काय आशीर्वादामुळे तुमच्यामुळेच मी जाऊ शकते. ठीक आहे मी जरी पहिली व्यक्ती असेल तरी मी जाऊ शकते तुमच्यामुळेच. जर आई नसत्या तर ओवीला मी असे एकटी घेऊ जाऊ शकली नसते. तू जर मला पाठवलंच नसतं तर मी जाऊ शकले नसते. माझी इच्छा शक्ती आहे पण त्यासाठी तुमच्या दोघांचेही साथ आहे. बरोबर ना. व्यवस्थित जा. व्यवस्थित खाऊ पण घेतला. चला अजून थंडीचं मी एक जॅकेट घेतलेलं एक शॉल घेतलेली आहे तशी. एक शॉल घेतली जॅकेट घेतलं. बस बस पुरे काय राहिलं बघ ते माझं आहे. चल अजून काय घ्यायचंय. बॅग तुझी बॅग बॅग गेली खाली. एक ही बॅग घेते. चल ओके चला. आणि हा पाऊच घेतलाय समजा तिकडे पाण्यामध्ये भिजली वगैरे तर मग असं लावून चल खाली जाऊया. पहिल्यांदा मी नाही तुझ्यासोबत. हो हो पहिल्यांदा झालं. चल आई झाली चप्पल खाल्लं पायात. सरकला तर जागेवर बसवेल. थांब गाडी काढतात ते बाहेर. एक मिनिट थांबा इथेच. आमच्या ड्रायव्हर दादाची रिक्षा आहे ना. रिक्षा पार्किंगमध्ये लावत आहेत ते. मी नाही माहीत. दोन माणसं नवीन आहेत. ड्रायव्हर पण वाढला. एक अजून कॅमेरामन पण आहे जोडीला. सुनील तू आता नवलेची जागी मॅनेजर आहेस. ताईचा राईट हँड. हां म्हणजे राईट हँड आणि लेफ्ट हँड. राईट लेफ्ट हँड दोन्ही आहेस. हो जायगा सर. बाबूला जरा भेट हा माझ्या. पप्पी घ्या. माझी तर्फे पण आहे. बिग बीने विचारलंय सांगा. बिग बी आणि मला ना खरंच अजूनही खरं नाही वाटत आहे की सगळ्या जणी इतक्या छान नटून थटून आल्या होत्या. अजूनही मला असं वाटतं की हे सगळं माझं स्वप्नच होत. रिक्षा लावली पार्किंग मध्ये. सुनील ठीक आहे. छत्री ऐक थांब एक मिनिट. रंजिता ते बघ एक सरप्राईज आहे. खोल खोल ना. मांडीवर घे पिशवी. आता बघ त्याच्यात काय काय सांग मला. वा 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 भरपूर खाऊ आणलेलं आहे. मैसूर पाक आहे. शेवबुंदी आहे. त्याच्यामध्ये केळ्याचे वेफर्स आहेत. चकली भाजली. चकली मी म्हटलं अरे खाऊ काय घेतलाच नाही आहे ना. पावसात गाडी थांबवायला कंटाळा येतो. आपल्याकडे आपला खुराक असला की गाडी थांबायची गरज नाही आहे ना. आणि हे महेश बाबू आहेत. नमस्कार. ओके सांभाळून द्या व्यवस्थित. नाही हा माझ्या बायकोला सांभाळ हा व्यवस्थित गाडीमध्ये. कारण पहिल्यांदा गाडी कोणतरी दुसरीकडे मी देतोय. नाही मीच चालवतो अजूनपर्यंत. ठीक आहे थांब. पहिल्यांदा सुनील एक नारळ फोड जरा. नारळ फोड जरा सुनील. आणि देवाला प्रार्थना करा यावर्षी लग्न होऊ दे. चांगली मुलगी भेटू दे. लग्न होऊ दे. ओके पांडुरंगा तुझ्या वारीला चाललाय. इकडे इकडे गाडीच्या पुढे घेऊन जा. वा 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 मस्त. बस गाडी मस्त उभा फुटलाय. त्याला बोललो प्रार्थना कर यावर्षी लग्न होऊन जाऊ दे. आज पुण्याला स्टॉप घ्या आणि उद्या मग निघा सकाळी. डुंगीपाडा माहिती आहे तुम्हाला. नाही ना. हा ब्रिज क्रॉस केला ना. पांढरपुरीवरच आहेत पराग बाबा. लिपस्टिक लावाय. बाबूला भेटा. आता तुम्हाला तर वाड्यामार्गे जायचं. वाडा अंबाडी ठाणे आणि मग तिकडनं पुढे. रंजिता दाखवेल रस्ता तुम्हाला. कळला ना. केळीचा पाडा चिकन टन घ्यायचं. चला आरामात जा.
सुनील सांगितलं ते बोल हा देवाला सुनील चला बाय चल आई मध्ये चल गेले चल चल लोक कोविची छत्री नाही ठेवली ती गाडी मध्ये ऐक ना तुझे मोठे बाबा जायचे ना दरवर्षी आजोबा जायचे दरवर्षी बरोबर ना चल तू जा वरती आरामात बस आलो मी काम करू शुभ सकाळ मंडळी काल काय व्लॉगिंग करायला मिळालं नाही जास्त आज आहे मंगळवार आणि हे बघा आमचं लाडकं बाबू कसं झोपलंय बाबा आणि ओवी कशी झोपली रात्री लवकर सोनू चल आंघोळ करूया चल 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 कुठे चालली चल चल आंघोळ करून मग भेटतो तुम्हाला गुड मॉर्निंग अरे लास्ट ते चल निघूया जरा बघू तयारी कशी झाली बघू बघू मम्मा आता पोचली पण पंढरपूरला हा 6 वाजता निघाले सकाळी पहाटे पुण्यावरून चलो चलो चल ना जाऊया स्कूलला चल बघू छत्री पाहिजे का नाही पाऊस थांबलाय आता दुपारी आणतो मी येताना चल पाऊस आला तर भिजूया चलो बाय बाय बाबू काय आणायचं आई नाही काही नाही चल आम्ही निघतो येतो लगेच बाय सोनू बाय सोनू बाय बाय लवकर परत ये बाय ओवी अच्छा मी पाहिजे का चलो जल्दी बाय ओवी बाय 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 उघड फसवलं एका मुलीला फसवलं नॉटी बॉय थांबला बंद कर दरवाजा सोनू सोनू इकडे तर बघ आज किती वाजता झोपायचं लवकर झोपायचं का लेट लेट मम्मा नाही तर मजा चाललाय ना 3 वाजता तू छोट 9 वाजता झोप येते तुला चल निघूया तुझ्या फ्रेंडची ओळख करून दे सगळ्यांनी तुम्हारा नाम तुझं नाव काम्या आणि हा ध्रुवीन ए ध्रुवीन हाय कर ध्रुवीनचे पप्पा आणि हे महेशचे पप्पा कल मेरा नया बॅग आएगा कल नया आएगा कल आएगा मेरा नया कल ओवी का छाता भी तुम्हें दे दूंगा हां नहीं नहीं छाता तो मुझे छाता लेके जा नहीं ओवी ना मुझे ना चल बस अली लाम रहा लाम रहा चला चला लाइन से लाइन से लाइन से बाय 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 सोनू बाय बघितला व्हिडिओ आजचा हो ओवी गेली शाळेत प्रतीक गेला त्याच्या कामाला आता फक्त मी आणि आई दोघाच आज मंगळवार आहे आणि रंजिता आपली पोचलेली आहे वारीला जे तुम्हाला बघायला मिळेलच किंवा इंस्टाग्रामवर फॉलो करा स्टोरीवर अपडेट करते ती इंस्टाग्रामवर कुठे आहे कुठे पोचले वगैरे काय जेवण झालं चणे आता तू जेवणार नाही मग प्रतीक जेवणार नाही मी एकटीच प्रतीक जेवायला खरी गोष्ट आहे हे बघ एक बॉक्स मागवलं होतं खोलून बघ जरा काय याच्यात आवडते का बघ तुला आणि ह्या व्हिडिओमध्ये दिसतात ना आई हे बघा हे रजिताबली माझ्या मामा हे ॲक्च्युली माम सासरे आहेत हे आईच्या मामाचा मुलगा ना
नंदू मामा हा नंदू कुमार पाटील नंदू सांगतो हा आमच्या घरीच होता म्हणजे माझ्या माहेरी आणि इथे पण घरीच होते ना पहिले सासरी पण होता दोन वर्ष पहिली नोकरी त्यांनी आपल्या इकडनंच केली ना घरातून आपल्याकडेच राहायचे गावात गावामध्ये आज मोठा माणूस झालाय तो पण ताईला विसरत नाही संजिता तुम्हाला समजवायला चुकली तुम्हाला वाटलं रंजिताचे मामा पण माम सासरे असं बोलायचं होतं मामाचा मुलगा सख्या मामाचा मुलगा आमच्याकडे पालसईला म्हणजे माझ्या माहेरी शिक्षणाला होता माझ्या सासरी जॉबला होता लग्न झाल्यावर म्हणजे घरातून अपडाऊन करायचे पण जाऊ एक दिवस त्यांच्या घरी तुम्हाला बघायला मिळेल खूप छान शेती फेरीला मला बोलवतो मला सांगतो तू जाणत नाही त्यांना जाणत नाही वेळच नाही मिळत काय सांगू तुला मी जाऊया दिवस जाऊया एक दिवस बॉक्स मध्ये अजून एक बॉक्स बॉक्स मध्ये बॉक्स थर्माकोल आहे सांभाळून का खोल बरा खोल खोल बरा आहे केवढं मोठं वाटायचं होतं बघताना चहाचा कप जसा तो खोल ना चांगलं वाटलं अमेझॉनला पण मागवलं पण ते काय वेगळंच निघालं चहा प्यायला नाही आहे शो पीस आहे ते बघ असं ठेवायचं हे बघ हा मग पकड असं हां हे बघ नाही तसं नाही असं हां असं ठेवायचं म्हणजे त्याच्यामध्ये पडतोय असं काहीतरी असं शो पीस होतं ते खूप मोठं दिसत होतं पण आलं तेव्हा एवढं छोटंसं निघालं बरं वाटते ना हो ठेवूया आपण वरती मस्त आणि ह्या बघा ट्रॉफ्या सगळ्या दाखवतो तुम्हाला ही बघा ही सन्मान महाराष्ट्राचा ही आपला सोहळा आनंदाचा आणि ही मोदी ॲट 9 जी आजच्या व्हिडिओ तुम्ही बघितली तीवाली ट्रॉफी आणि जी आपली मोठी आपण महिलांचा सन्मान केला ती ट्रॉफी एक आम्ही एक्स्ट्रा मागवली होती पण अश्मिकची ट्रॉफी चोरीला गेली खूप वाईट झालं अशी ट्रॉफी वगैरे चोरायला नाही पाहिजे होती सर्टिफिकेटवर नाव होतं ते कोणीने हात लावला बघ ना आणि ट्रॉफी घेऊन गेले आणि ट्रॉफी आपण एक एक्स्ट्रा ठेवली होती मग त्यांना ती दिली आपण शकुनी मग झोपते का पाण्यात अरे जरा वेळा तू इथे फोनवर बोलत होता ना तर परत मी तिकडे फोन केला म्हणतो परवा झोपली नाही ना रात्रभर फोन केला तर चकुली गाड झोपलाय चकुलीची मम्मा आंघोळीला गेलाय माझीनी फोन उचलला चकुलीच्या म्हणतं का हो बाय झोपली का नाही रात्री नाईट शिफ्ट नव्हती इकडे फुल शिफ्ट होती आणि तुम्हाला पाण्यात घालायचा कार्यक्रम उद्या बघायला मिळेल म्हणजे ते झाल्यावर पाण्यात आपण घालतो ऑफिशियली पण त्याचा व्हिडिओ उद्या बघायला मिळेल तुम्हाला आणि आपला जो सोहळा झाला 2.5 तासाचा व्हिडिओ होता त्याला पण आम्ही ट्रिम करून 10 मिनिटाचा एक सिनेमॅटिक शॉट बनवलेला आहे तो पण तुम्हाला बघायला मिळेल आणि सोहळ्याच्या आधी किती धावपळ असते किती रात्रभर काय काय काम होते ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे पुढच्या 1-2 दिवसामध्ये तर बघायला विसरू नका आणि मग आल्यावर रंजिता आल्यावर वारीचे व्हिडिओ पण बघायला मिळतील तुम्हाला बरं राही हो आणि रात्री प्रतीकने व्हिडिओ कॉल केला ना ओवीला आवाज दिला झोपेत होती ती परजी भांडीवर ते कशी लोरी 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 हे डोळे करून बघते दीदीला काय काय सांगणार या पोरीला 15 वर्षाचा पोरी आहे हो फक्त ते डोळे काढून बघते म्हणजे कोणतरी बोलते असं कानानी तिला असा आवाज येत होता तर बघा ती सांगते कल्याणी सांगते बघा आई दीदीचा आवाज घेतल्यावर डोळे उघडले म्हणजे बोलतात ते तिला कळते 15 दिवसातच आणि आपला 16 कसा वाटला तुला 2.5 तास बघितला पूर्ण अख्खा बघितला मस्त झाला ना व्हिडिओ अपलोड झाला ना तेव्हा सगळ्यात पहिले आईला दाखवला 2:30 वाजेपर्यंत रात्री आम्ही बघत होतो है ना पूर्ण बघितला त्याच्यानंतर झोपायला गेलो मग आईला विचारलं आई पास हा पास मग ठीक आहे खूप छान होता अरे मी तर स्वतः बघितलेला होता किती छान झालंय वे ना मजा आली ना मस्त मजा आली म्हणजे उठायलाच वाटत नव्हतं तिकडनं आणि ज्यांनी नाही बघायला आला मिळाला त्यांना म्हणजे ज्याला नाही येता आलं तर तुमच्या शहरात आम्ही येऊ लवकरच आणि प्रयत्न करू सेम असा सोहळा करण्याचा काय माझ्या मागे लागली आई साडी घे आई साडी घे अगं नको साड्या मला माझ्याच तुम्हाला आम्ही खरेदी करायला गेलो होतो मग फळं घेतली गजरा वेणी बायला घेतले सगळं सामान खरेदी केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गेलो कल्याणच्या माहेरी कल्याणची माहेरी म्हणजे आता छकुलीच्या मामाकडे आणि जो पाण्यात घालायचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर धावपळ करत ठाण्याला पोचलो आणि खूप काय काय केलं आणि तुम्हाला बघायला मिळेलच ते सगळं पण खूप धावपळ होती खूप खूप म्हणजे धावपळीत पण आनंद होता किती मजा आली पण हो मी शक्यतो जात नाही या पोरांबरोबर बाकी शाळा वगैरे असते पण गेली ओवीला घेऊन गेली एक दिवस रजा केली पण ओवीला घेऊन गेलो आणि खूप मजा आम्ही पण मजा केली आणि हा बघा मंडळी किती मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे बघा 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 जोरदार पाऊस सुरू झालेला आहे इथे आमच्या मॅडम नाचत आहेत
आई पाऊस पडला, चला शेतीची काम सुरू करूया। आपण यावर्षी कल्याणीच्या माहेरी शेती करू, बायला जायला बघायला पण जाऊया, छकुली पण येईल ना मदत करायला, मदत करायला हो, तिला जाऊ घेऊन शेतावर ट्रॅक्टर मध्ये बसेल ना, ट्रॅक्टर चालवायला, ट्रॅक्टर चालवा ओवी ना छकुली जाऊ दे। खूप भारी वाटते बघून। चला मंडळी पाऊस पडतोय जोरदार, आपण व्हिडिओ इकडे स्टॉप करूया आता, बस झाला हा, कारण 1 वाजत आलाय तर व्हिडिओ बनवावा लागेल 4 चा। आज आहे मंगळवार, उद्या सकाळचा व्हिडिओ बघायला विसरू नका, आमच्या छकुलीला पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम, आणि कल्याणीच्या बाबा खूप छान छान गाणी बोलल्यात ते पण ऐकायला विसरू नका। चला चला बाय।